नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. विद्यार्थ्यांनी प्रथम गुरु, आई वडील आणि शाळेतील गुरुजन यांच्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचा विचार करून भरपूर अभ्यासासोबतच आज्ञाधारकता आणि शालेय व सामाजिक शिस्त अंगीकारली पाहिजे असं प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख व मान्यवरांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने निंबा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 141 विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं. ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख तथा शशिकांत राजवैद्य, मंगेश देशमुख, भूषण देशमुख या युवकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम ठेवण्याचा प्रस्ताव लोकस्वातंत्र्यांकडे ठेवला होता. या उपक्रमात विवेक पारस्कर, कृषी विभागाचे प्रशांत देशमुख, बॉबी उर्फ पराग लहरिया, के व्ही देशमुख, डोंगरगावकर, तुषार मंत्री, अरुण अग्रवाल यांचे आर्थिक योगदान लाभले आहे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला बाळापूर पंचायत समिती सदस्य असव अर्चना देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक उमेश जाधव, उमेश उबाळे, उडळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यावेळी उपस्थित होते. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे. पत्रकार कल्याणाच्या योजना आणि समाजासाठी सक्रिय उपक्रम राबवणारी ही संघटना आहे. पत्रकारितेचा, पत्रकारांबद्दल आणि मीडिया क्षेत्राबद्दल समाजामध्ये जो विश्वास आज काही गोष्टी पुढे घसरत चालला आहे, तो विश्वास समाजामध्ये परत निर्माण करून पत्रकारितेला अधिक समृद्ध करीत समाजामध्ये पत्रकार लोकांबद्दल विश्वास वाढला पाहिजे अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो. म्हणजे पत्रकार कल्याणाच्या योजनासोबतच आता या जवळपास 15 दिवसामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे 3 उपक्रम झाले. 29 जुलैला शालेय साहित्य वाटप झालं जयेंद्रश्रॉ जठारपेठमध्ये. त्याच्यानंतर 10 ऑगस्टला श्री शिवाजी हायस्कूल हरिहरपेठ येथे 75 विद्यार्थ्यांना स्कूल शूजचं वाटप झालं. आणि त्याच्यानंतरचा हा जो उपक्रम आहे, कारण मी या गावचा नागरिक आणि या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मी विद्यार्थी आहे, म्हणून या विद्यार्थ्यांना आपल्या पत्रकार महासंघाकडून काहीतरी मदत झाली पाहिजे म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. माझ्याकडे गणेश देशमुख आले, त्यांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की काका आपल्या गावातही हे करायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, करून टाकू. तर अशा प्रकारे कोरोना काळात एक स्थापन झालेली संघटना आहे. पत्रकार हल्ल्याच्या प्रकरणापासून तर अनेक महाराष्ट्र स्तरावर अनेक प्रकरणामध्ये पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या संघटनेने केलेला आहे. त्याचे आपल्याला सरकार दरबारी मुख्यमंत्र्यांकडून कलेक्टरकडून सगळ्या प्रकारचे रिसर्च अशी पत्रही प्राप्त झालेली आहेत यावर काय कार्यवाही झाली म्हणून. पत्रकारांचा पत्रकार जो आहे तो पत्रकारिता करतो, पण बातमीनं समाजाचे सगळे प्रश्न सुटत नसतात. त्या बातमीच्या सोबतच त्या पत्रकारितेसोबत कृतिशील पत्रकारिता, सामाजिक पत्रकारिता ही असली पाहिजे. कृतिशील कार्य हे समाजाच्या विकासासाठी खूप आवश्यक आहे, कारण नुसतं बातमी लिहिली तरी त्या बातमीचा फॉलोअप होत नाही आणि शासन दरबारी किंवा प्रशासनाकडून ज्या काही समस्या आहेत त्या प्रलंबित राहतात. म्हणून ते प्रत्येक गोष्टीचा हे केल्यानंतर पत्रकारांनी त्याचा पाठपुरावा करण्यासाठीही सक्रिय झालं पाहिजे. आणि हे करत असतानाच समाजासाठीही आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. ज्या समाजात आपण जन्म घेतला, जी आपली जन्मभूमी कर्मभूमी आहे, त्या समाजासाठी आपण कृतज्ञतेच्या भावना ठेवून काहीतरी करत राहिलं पाहिजे. या भावनेतून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ सक्रिय आहे. या संघटनेचं सामाजिक सेवेचं अधिष्ठान आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांना ठरवलेलं आहे. त्यांचं पूजन आणि वंदन करूनच प्रत्येक याच्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. निधी संतोष मोरे, बाळापूर, अकोला.